जाजा बेटा विचार दयावन सरकारचा ब्रँडेड दर्जा रे, जाजा बेटा विचार दयावन सरकारचा ब्रँडेड दर्जा रे, अरे जाजा बेटा विचार दयावन सरकारचा ब्रँडेड दर्जा रे। आता ऍक्च्युअली अनधिकृतच आहे ना हे पण तर अनधिकृत येतं, ताबच नाही दोघांना। आता संध्याकाळी नाही पोलीस स्टेशनला चलतो ना सर, काय अवस्थेत ठेवा तुम्ही आणि पोलीस स्टेशनला जा। जय भीम, जय चक्रवर्ती सम्राट अशोक, जय शिवराय। मी संदीप निकुम, दयावान सरकार। आज तुम्ही बघत असाल की दयावान सरकारची संपूर्ण टीम पिंपळे सौदागर येथील राधाई नगरी या सोसायटीत आली आहे। आज आमच्या सोबत आहे राधाई नगरीचे बिल्डर गायकवाड साहेब, त्यांचे सुपुत्र प्रेम गायकवाड, आणि सोबत आहेत आमचे मार्गदर्शक अरविंदभाई सपकाळे, आमचे मार्गदर्शक आपा साठे, आणि साहिलभाई, संदीपभाई, त्यांची संपूर्ण पुणेची आमची टीम, अमिता मॅडम, प्रिया मॅडम आणि संपूर्ण महिला टीम आमची। आज आम्ही इथं आलो आहोत कारण की 2006 पासून या बिल्डर जे आहेत यांच्या घरावरती काही लोकांनी अनधिकृत ताबा घेतला होता। तुम्ही जो व्हिडिओ आता पहिले बघितला असेल ज्याच्यामध्ये आम्ही तो टाळे तोडताना आणि आम्ही तिथं आमचा ताबा, हक्काचा ताबा घेण्यासाठी आलो आहोत। ॲक्च्युली त्यांच्या बिल्डरच्या याच्यावरती जे काही टेनंट होते त्यांनी पैसे न देता अनधिकृत ताबा घेतला होता आणि 6 वर्षामध्ये यांना पैसे देत नव्हते आणि पोलीस केस सगळं करून सुद्धा त्यांना कुठूनही शासन आणि प्रशासन कोणी यांची मदत करत नव्हते। जेव्हा ते दयावान सरकारकडे आले आणि त्यांनी त्यांची याचिका ठेवली तेव्हा एकाच दिवसात, तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल की आमची सगळ्या महिला टीम आणि आमची सर्व पुणे टीम, आमचे मार्गदर्शक या सर्वांनी मिळून हा ताबा मिळवलेला आहे आणि आता यांच्या हक्काचे घर यांच्याकडे आम्ही परत केलेले आहे आणि यापुढे काही कारवाई करायला जातील आणि काही जर अनधिकृत काम करतील तर त्यांना दयावान सरकार स्टाईलने आम्ही नक्कीच त्यांना उत्तर देऊ। पुन्हा एकदा आम्ही आमच्या महिला टीमचे आणि आमच्या पुणे टीमचे आमचे मार्गदर्शक अरविंद भाई,
आणि अप्पाबाई या सर्वांचे मी दयावान सरकारतर्फे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. साजा बेटा विचार दयावान सरकारचा बँडेड दर्जा रे. साजा बेटा विचार दयावान सरकारचा बँडेड दर्जा रे. अरे साजा बेटा विचार दयावान सरकारचा बँडेड दर्जा रे.